रुबी हॉल क्लिनिक व महाराष्ट्र सैनिक फेडरेशनच्या वतीने माजी सैनिकांना MRIची मोफत तपासणी जिल्ह्यातील 25,000 सैनिकांच्या कुटुंबियांना याचा लाभ मिळणार असल्याचे रुबी हॉल क्लिनिकचे पुण्याचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉक्टर संजय लावण यांनी सांगितले. दरम्यान आज कुपर उद्योग समूहाचे फारुक कुपर, महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान माजी सैनिकांसाठी मोफत MRI तपासणी देण्यासाठी जवळपास 1.5 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ही सुविधा या ठिकाणी देण्यात येत असून जिल्ह्यातील 25,000 माजी सैनिकांच्या कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. ही तपासणी 1 एप्रिल पासून सुरू होणार असल्याचे डॉक्टर संजय लावण यांनी सांगितले. जय हिंद. मी संजय डॉक्टर संजय लावण, असिस्टंट जनरल मॅनेजर रुबी हॉल क्लिनिक पुणे. आज 23 तारखेला रोजी फार महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आला आणि माजी सैनिकांसाठी 3 टेस्ला MRI ही जी सुविधा आहे ही कॅशलेस करण्यात आली. त्या संदर्भात गेले 1.5 वर्ष आम्ही पत्राचार करत होतो. सैनिक फेडरेशन तसेच सातारा सैनिक एंटरप्राइजेस तसेच सातारा नेव्हल वेटरन्स आणि असे खूप जणांची नावं घेता येतील की ज्यांनी ज्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं होतं. कारण हा प्रकल्प जेव्हा हातात घेतला तेव्हा खूप अडचणी आल्या, पण तरीसुद्धा आज माजी सैनिकांना 3 टेस्ला ह्या MRIची सुविधा उपलब्ध झालेली आहे, जेणेकरून त्यांचं निदान हे ॲक्युरेट होईल. कारण बाकी जे MRI आहेत त्यांची पॉवर आहे ती 1.5 टेस्ला आहे. म्हणजे तुमच्या भाषेत सिम्पली 1.5 किलो आणि 3 किलो, तर साहजिक आहे 3 किलोचं वजन जास्त आहे म्हणजे 3 किलोची पॉवर जास्त आहे, त्यामुळं निदान हे ॲक्युरेट होतं आणि पुढचं प्रोग्नॉसिस पण 100% पॉझिटिव्ह होतं. तर ह्या सर्व प्रकल्पाला इथल्या माजी सैनिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने आज हजर राहून त्यांनी ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली आणि 100% एप्रिलपासून आम्ही हा प्रोजेक्ट सुरू करू. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद. आज रुबी हॉल क्लिनिक सातारा येथे डॉक्टर संजय लावण आणि डॉक्टर फरुख कुपर यांच्या प्रयत्नानं इथं आजी माजी सैनिकांसाठी MRIची कॅशलेस सुविधा सुरू झालेली आहे. अनेक दिवसापासून रुबी हॉल क्लिनिक हे माजी सैनिकांच्या ट्रीटमेंटसाठी इथं इम्पॅनल होऊन प्रयत्न सुरू होते. 2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टर संजय लावण यांच्या प्रयत्नामुळं आज इथं फॅसिलिटी सुरू झालेली आहे. 1 एप्रिलपासून या सर्वांचा लाभ आजी माजी सैनिकांना मिळणार आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो.